ओके हॅलो स्टुडंट, कसे आहात? मजेत आहात ना? ओके, लास्ट लेक्चर वी स्टडीड अबाउट द सी फोर पाथवे, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द सी फोर पाथवे अँड सी फोर प्लांट्स. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्रांज अनाटॉमी. व्हॉट इज अ क्रांज अनाटॉमी? अँड क्रांज अनाटॉमी प्रेझेंट इन द सी फोर प्लांट. कुठे असतं? सी फोर प्लांटमध्ये असतं. लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. ओके, मग या ठिकाणी हे क्रांज म्हणजे नेमकं काय, त्याचं मिनिंग दिले बघा. क्रांज म्हणजे व्रीथ ऑर नेकलेस, म्हणजे रिंग लाईक अरेंजमेंट. ओके, रिंग लाईक अरेंजमेंट ऑर नेकलेस लाईक अरेंजमेंट, त्याला क्रांज म्हटलं जातं. मग क्रांज अनाटॉमी कुठे होतं? मोस्ट ऑफ द मोनोकॉट प्लांट अँड फ्यू डायकॉट प्लांट. मग मोनोकॉट प्लांटमधले लीव्ज आणि डायकॉट प्लांटमधले लीव्ज आपल्याला माहिती आहे. मोनोकॉट लीव्जला आपण काय म्हणतो? आयसोबायलॅट्रल लीव्ज बोलतो, राईट? मोनोकॉट लीव्ज ऑल्सो कॉल्ड ॲज अ आयसोबायलॅट्रल लीव्ज. व्हाय? बिकॉज बघा हां, बिकॉज मोनोकॉट लीव्जमधले जे काय अप्पर सर्फेस आणि लोअर सर्फेस जो असतो, अप्पर अँड लोअर सर्फेस कसा दिसतो? नियर अबाउट मॉर्फॉलॉजिकली सिमिलर, आयसो. ठीक आहे, यासाठी आयसो वर्ड यूज केलं आहे, म्हणून ते लीव्ज झालं मोनोकॉट लीव्ज, आयसो बायोलॅट्रल लीव्ज. अँड प्रेझेन्स ऑफ इक्वल नंबर ऑफ स्टोमाटा, अप्रॉक्सिमेटली इक्वल नंबर ऑफ स्टोमाटा प्रेझेंट ऑन बोथ अप्पर ॲज वेल ॲज लोअर सर्फेस ऑफ द लीव्ज, हिन्स नोन ॲज अ एम्पी स्टोमॅटिक लीव्ज. आणि डायकॉटमधलं लीव्ज कोणतं असतं? डॉर्सी व्हेंट्रल लीव्ज असतं. ठीक आहे, डॉर्सी व्हेंट्रल लीव्ज, हायपोस्टोमॅटिक लीव्ज, स्टोमाटा प्रेझेंट ऑन द लोअर सर्फेस ऑफ द लीव्ज. ठीक आहे, हे झालं डायकॉटचं आणि मोनोकॉटचं. मग मी इथं एक स्ट्रक्चर घेतलं आहे, ठीक आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द मोनोकॉट लीव्ज विच शोविंग क्रांज अनाटॉमी. मग यामध्ये हे झालं अप्पर इपिडर्मीज अँड लोअर इपिडर्मीज. अप्पर इपिडर्मीज माहिती आहे आपल्याला, मेड बाय पॅरेन्कायमा, कॉम्पॅक्टली अरेंज पॅरेन्कायमा सेल, दॅट इज अप्पर इपिडर्मीज. अँड लोअर इपिडर्मीज कॉम्पॅक्टली अरेंज पॅरेन्कायमा सेल. ठीक आहे, कुठे असते? लोअर साईडला, ही अप्पर साईडला. अँड प्रेझेन्स ऑफ स्टोमाटा, एम्पी स्टोमॅटिक लीव्ज. अप्पर इपिडर्मल लेअर प्रोटेक्टेड बाय और कव्हर्ड बाय ए वॅक्सी लेअर. ठीक आहे, या ठिकाणी थिक वॅक्सी लेअर असते, त्या वॅक्सी लेअरला काय म्हटलं जातं? क्युटिकल. मग इथं असणार ही क्युटिकल लेअर, क्युटिकल. ठीक आहे, इथं अनाटॉमी नाही स्टडी करायचं आपल्याला, आपल्याला फक्त कशाबद्दल स्टडी करायचं आहे? क्रांज बद्दल स्टडी करायचं आहे. ठीक आहे, ही झाली क्युटिकल लेअर. नंतर हे झालं इपिडर्मीज, इपिडर्मीज किंवा हा जो अप्पर इपिडर्मीज आहे, अप्पर इपिडर्मीज, अप्पर इपिडर्मीज, हा जो सर्फेस आहे, ह्या सर्फेसला बोललं जातं ॲडॅक्झियल सर्फेस, ॲडॅक्झियल सर्फेस ऑफ द लीव्ज, दॅट इज अप्पर इपिडर्मल सर्फेस. राहिलं कोणतं या ठिकाणी? लोअर इपिडर्मीज. लोअर इपिडर्मीज इथं पण येणार, ऑल्सो कव्हर्ड बाय वॅक्सिलियर, दॅट इज नथिंग बट द क्युटिकल. अँड दिस लोअर लेअर कॉल्ड ॲज अ लोअर इपिडर्मीज, लोअर इपिडर्मीज, लोअर इपिडर्मीज. आणि हा सर्फेस कोणता? अबॅक्झियल सर्फेस, अबॅक्झियल सर्फेस ऑफ द लीव्ज. ठीक आहे, हे झालं अबॅक्झियल सर्फेस आणि अप्पर इपिडर्मीजवाला झालं अडॅक्झियल सर्फेस ऑफ द लीव्ज. ठीक आहे, आता इथं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा, हे तर स्टोमाटा आहेत, डंबेल शेप्ड गार्ड सेल असतात मोनोकॉट लीव्जमध्ये स्टोमाटा. ओके, कशाला मदत करतात? एक्सचेंज ऑफ गॅसेससाठी. मग आता आपण आपल्या पॉईंटकडे येऊया, क्रांज अनाटॉमी. मग इथं काय होतं? ह्या लीव्जमध्ये व्हास्क्युलर बंडल, मग व्हास्क्युलर बंडल म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ झायलेम टिश्यूज अँड अरेंजमेंट ऑफ द फ्लोएम टिश्यूज, राईट? व्हास्क्युलर बंडल, मग झायलेमची पोझिशन कुठे असते? टुवर्ड द अप्पर इपिडर्मीज. अँड फ्लोएमची पोझिशन कुठे असते? टुवर्ड द लोअर इपिडर्मीज. बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, झायलेम प्रेझेंट टुवर्ड द अप्पर इपिडर्मीज अँड फ्लोएम प्रेझेंट टुवर्ड द लोअर इपिडर्मीज. मग आपण इथं सपोज हे घेतलं, या ठिकाणी बघा हा, हे असं मी झायलेम दाखवतो, झायलेम. इथं आपण असे हे झायलेमचे टिश्यूज दाखवल्या, सपोज हे झायलेम आहे, झायलेम टिश्यूज. ठीक आहे, झायलेम टिश्यूज. आणि इकडे आपण घेऊया हे फ्लोएम टिश्यूज, हे फ्लोएम झालं. फ्लोएमची पोझिशन कुठे आली? टुवर्ड द लोअर इपिडर्मीज. झायलेम कुठे गेलं? टुवर्ड द अपिडर्मीज.
दिस वास्कुलर बंडल, मग यांना आपण काय म्हटलं, झायलेम म्हटलं. इथं लिहितो मी झायलेम, आणि हे काय असेल, फ्लोएम असेल, फ्लोएम. झायलेम अँड फ्लोएम, दिस झायलेम अँड फ्लोएम बंडल दॅट इज वास्कुलर बंडल सराउंडेड बाय, याला कोण कव्हरिंग करतं, वास्कुलर बंडल सराउंडेड बाय आर प्रोटेक्टेड बाय स्पेशलाइज्ड लार्ज साईज, स्पेशलाइज्ड लार्ज साईज सेल. दिस सेल कॉल्ड ॲज अ बंडल शीथ सेल. बघा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे या ठिकाणी. हे लार्ज साईजचे जे सेल असतात, ठीक आहे, हे झाल्या लार्ज साईजच्या सेल, यांना बोलायचं, ह्या सेलला बोलायचं बंडल शीथ सेल, ठीक आहे. ह्या सगळ्या झाल्या बंडल शीथ सेल, म्हणजे काय झालं, झायलेम अँड फ्लोएम दॅट इज वास्कुलर बंडल सराउंडेड बाय स्पेशलाइज्ड लार्ज साईज सेल कॉल्ड एज अ बंडल शीथ सेल. आणि हे कसं असं रिंगमध्ये अरेंज झालेलं असतात, ठीक आहे, अरेंज इन ए रिंग, लार्ज साईज सेल बंडल शीथ सेल. अँड दिस लार्ज साईज बंडल शीथ सेल सराउंडेड बाय, आता याच्या बाहेरनं, बंडल शीटच्या बाहेरनं कोण येणार, ओनली वन टाईप ऑफ मिसोफिल सेल्स. म्हणजे काय, हिअर मिसोफिल सेल नॉट डिवायडेड इन टू पॅलिसेड टिश्यूज अँड स्पॉन्जी टिश्यूज, ओके, ओनली सेम टाईप ऑफ द सेल प्रेझेंट अराउंड द बंडल शीट सेल इन दिस लूज, ओके. म्हणून यांना म्हणायचं होमोजिनस सेल और होमोजिनस टिश्यूज, म्हणजे इथं सगळ्या सेम टाईपच्या मिसोफिल सेल असणार. मग ह्या मिसोफिल सेल पण कशा अरेंज होणार, याला सर्क्युलर मध्ये अरेंज होणार, म्हणजे रिंग लाईक मध्येच अरेंज होतात, ठीक आहे. मग ह्या आलं इकडनं, आपण असं घेऊया, हे झालं ह्या सेल, हा ह्या सेल घेऊया आपण मिसोफिल सेल, अशा मिसोफिल सेल दाखवूया. हा मिसोफिल सेल झाल्या, मिसोफिल सेल ऑल्सो अरेंज इन ए रिंग लाईक मॅनर अराउंड द, अशा खूप साऱ्या सेल येणार, अशा रिंगमध्ये अरेंज झालेल्या असणार, ठीक आहे. अरेंजमेंट कशी असते, रिंग लाईक अरेंजमेंट, मिसोफिल सेलची अरेंजमेंटसुद्धा रिंग लाईक अरेंजमेंट आहे. मग ह्या सेलला बोलायचं मिसोफिल सेल्स, ओके. ओनली वन टाईप ऑफ सेल दॅट इज होमोजिनस सेल, त्यांना होमोजिनस पण म्हणायचं, होमोजिनस सेल बोलायचं. ओनली वन टाईप ऑफ सेल, राईट, ओके. हे झालं अरेंजमेंट, आणि कशा अरेंज होतात, त्यांचं कॉमन हा सेंटर आला, दे अरेंज कॉन्सेंट्रिकली, ठीक आहे, कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट. मग हा झाला कॉमन सेंटर झायलेम अँड फ्लोएमचा, याला अराउंड कोण आहे, बंडल शीथ सेल, त्याला पुन्हा सर्क्युलरमध्ये रिंग लाईकमध्ये कोण आहे, मिसोफिल सेल्स, यांना नाव देऊया आपण. ह्या सेल कोणत्या झाल्या, मिसोफिल सेल. बघा हा ह्या सेल आल्या मिसोफिल सेल, मिसोफिल सेल्स, ठीक आहे. मग ह्या मिसोफिल सेल्स मध्ये काय असतं, मिसोफिल सेल्स अरेंज कॉन्सेंट्रिकली, ओके, मिसोफिल सेल बंडल शीथ सेल, आणि मध्ये आलं झायलेम अँड फ्लोएम. ही जी अरेंजमेंट आहे, धिस अरेंजमेंट नथिंग बट द क्रान्स अनाटॉमी. खूप सिंपल आहे बघा, ह्या अरेंजमेंटला बोलायचं क्रान्स अनाटॉमी, ठीक आहे. आर यू गॉट माय पॉइंट, ओके. क्रान्स अनाटॉमी मीन्स झायलेम अँड फ्लोएम दॅट इज व्हास्क्युलर बंडल सराउंडेड बाय लार्ज साईज थिक्ड वॉल स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड एज अ बंडल शीथ सेल इन सर्क्युलर मॅनर अँड बंडल शीथ सेल ऑल्सो सराउंडेड बाय मिसोफिल सेल इन सर्क्युलर मॅनर, ओके. अँड दिस अरेंजमेंट कॉल्ड एज अ क्रान्स अनाटॉमी, यालाच बोलायचं क्रान्स अनाटॉमी, ओके. समजलं असेल, हे झालं क्रान्स अनाटॉमीचं. मग आता नेमकं ह्या बंडल शीथ सेल आणि मिसोफिल सेल ह्या दोन्ही सेलमध्येच काय होतं, या ठिकाणी सी फोर सायकलचं मेकॅनिझम कम्प्लीट होतं. म्हणजे सी फोर सायकलसाठी देअर आर रिक्वायरमेंट ऑफ टू टाईप ऑफ सेल, ओके. फर्स्ट सेल नथिंग बट द मिसोफिल सेल अँड सेकंड सेल नथिंग बट द बंडल शीथ सेल. मग बंडल शीथ सेल आणि मिसोफिल सेल ह्या दोघांमध्ये नेमकं काय डिफरन्स आहे,
ते आता आपण स्टडी करूया, ठीक आहे. मग आता बघूया बंडल शीट सेल आणि मेसोफिल सेल मधला छोट. ओके, लेट अस सी द डिफरन्स बिटवीन मेसोफिल सेल अँड बंडल शीट सेल विच इज टेक्स पार्ट इन द सी फोर सायकल. ओके, सी फोर सायकलमध्ये भाग घेणारे ह्या दोन सेल आहेत. मग आता नेमकं इथं काय होतं बघा, ह्या मेसोफिल सेलमध्ये काय चेंजेस असतात आणि बंडल शीट सेलमध्ये काय असतात. बंडल शीट सेल आणि मेसोफिल सेल हे कुठे ती अराउंड द व्हास्क्युलर बंडल, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, क्रान्स अनाटॉमी बोललेलो, ठीक आहे. मग आता बघा मेसोफिल सेलमध्ये, मेसोफिल सेल कोणत्या टाईपचं क्लोरोप्लास्ट असतं, दॅट इज ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. ग्रॅनल क्लोरोप्लास्ट मेसोफिल सेलमध्ये कोणता टाईपचा क्लोरोप्लास्ट येणार, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. वाईल बंडलशीट सेलमध्ये कोणता असतो, अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. अग्रॅनल क्लोरोप्लास्ट, ठीक आहे, अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. मेसोफिल सेल हॅव्हिंग ग्रॅनल, वाईल बंडलशीट सेल हॅव्हिंग अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. आता पुढचा पॉईंट बघा, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट म्हणजे नेमकं काय, प्रेझेन्स ऑफ द ग्राना इन ए क्लोरोप्लास्ट. आणि अग्रॅनल म्हणजे काय घ्यायचं, अब्सेन्स ऑफ द ग्राना इन ए क्लोरोप्लास्ट. ओके, मग आता इकडे बघा, समजा हे ग्रॅनल क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर हे असं घेतलं, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल दॅट इज क्लोरोप्लास्ट. हे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर घेतलं, ओव्हल स्ट्रक्चर शो केले क्लोरोप्लास्ट. मग यामध्ये काय असतात, या ठिकाणी थायलाकॉइड अरेंज वन अबाव द अदर ऑर स्टॅक ऑफ द थायलाकॉइड, हे थायलाकॉइड आहे, राईट. आणि मग आता या ठिकाणी हे थायलाकॉइड कनेक्ट असणार कोणाला, दुसऱ्या थायलाकॉइडला, म्हणजे काय होतं, स्टॅक ऑफ द थायलाकॉइड नथिंग बट द ग्रॅनम, त्याला ग्रॅनम म्हणायचं. आणि हे मेनी ग्रॅनम म्हणजे काय, ग्रॅना आलं, ठीक आहे. मग हे असं स्ट्रक्चर असेल तर हे झालं ग्रॅनल क्लोरोप्लास्टचं, मीन्स प्रेझेन्स ऑफ द ग्राना. मग आता ह्या ग्रानामध्ये बघा, हा जो पार्ट आहे हा पार्ट कोणता असतो आपल्याला माहिती आहे, मागे पण बघितले आपण, दॅट इज अ नॉन अप्रेस्ड, नॉन अप्रेस्ड पार्ट ऑफ द ग्राना. आणि इथं कोणता असणार, हा वाला मधला, दॅट इज अ अप्रेस पार्ट, राईट. नॉन अप्रेस पार्ट अँड अप्रेस पार्ट हे इथं बघायला मिळणार. आता अग्रॅनल क्लोरोप्लास्ट म्हणजे नेमकं काय, अब्सेन्स ऑफ ग्राना इन ए क्लोरोप्लास्ट. ओके, ते झालं अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. मग हे जे स्ट्रक्चर काढलं समजू, या ठिकाणी हे घेतलं ग्राना क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल अँड ओनली प्रेझेन्स ऑफ, हे असं काय असणार, फक्त ओनली प्रेझेन्स ऑफ दिस स्ट्रक्चर थायलाकॉइडचं स्ट्रक्चर, हे असं दिसणार स्ट्रक्चर, ठीक आहे. हे असं स्ट्रक्चर असणार आहे, म्हणजे इथं ग्राना बनेल का, नाही, फक्त थायलाकॉइडचं असं स्ट्रक्चर असणार आहे, ठीक आहे. हे असं स्ट्रक्चर असणार, हे असं स्ट्रक्चर. आणि मध्ये मग हा स्ट्रोमाचा पार्ट असणार. मग या ठिकाणी अग्रॅनल क्लोरोप्लास्टमध्ये ग्राना अब्सेंट, म्हणून याला बोलायचं अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. मग इथं जे फोटोसिस्टम असेल ही कोणती असणार या ठिकाणी, म्हणजे हा पार्ट कोणता झाला, दॅट इज अ नॉन अप्रेस्ड पार्ट, नॉन अप्रेस पार्ट. आणि हियर प्रेझेन्स ऑफ बोथ नॉन अप्रेस एज वेल एज अप्रेस पार्ट ऑफ द ग्रॅनम. ओके, मग आता पुढचा पॉईंट बघा, इन मेसोफिल सेल, ह्या सेलमध्ये नॉन अप्रेस पार्ट आहे, याचा अर्थ कोणतं सिस्टम आहे, फोटोसिस्टम फर्स्ट असेल, ठीक आहे. आणि अप्रेस पार्टकडे कोणतं असणार, फोटोसिस्टम सेकंड असणार. बोथ फोटोसिस्टम प्रेझेंट इन दिस ग्रॅनम ऑर क्लोरोप्लास्ट या ठिकाणी. इथं कोणते नॉन अप्रेस पार्ट आहे, मीन्स इथं काय येणार, ओनली प्रेझेन्स ऑफ फोटोसिस्टम फर्स्ट, म्हणजे कोणतं येणार, फोटोसिस्टम फर्स्ट प्रेझेंट असणार, ओनली प्रेझेन्स ऑफ फोटोसिस्टम फर्स्ट. ओके, फोटोसिस्टम फर्स्ट असणार, इथं दोन्ही पण येणार. मग आता इथं काय होतं बघा, हां, इथं इव्होल्युशन ऑफ O2 होणार, कारण नॉन सायक्लिक पण होणार, कारण या ठिकाणी बोथ फोटोसिस्टम टेक्स पार्ट्स होत आहेत, म्हणून सायक्लिक ॲज वेल ॲज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन टेक्स प्लेस हियर ओनली. इथं बघा, हां, काय होणार या ठिकाणी, O2 चं इव्होल्युशन झालं, इकडे
नो इवोल्यूशन ऑफ ओ टू, कारण या ठिकाणी काय आहे, एकच साय फोटोसिस्ट पिगमेंट सिस्टम और फोटोसिस्टम प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग इथं फोटोसिस्टम फर्स्ट आहे म्हणजे काय होऊ शकतं, सायक्लिकची पण पॉसिबिलिटी आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. फोटोसिस्टम सेकंड आहे, हे दोन्ही पण आहेत म्हणजे इथं पॉसिबिलिटी दो कोणती असणार आहे, नॉन सायक्लिकची पण असणार. मग ह्या नॉन सायक्लिकमध्ये ओ टू रिलीज होतो म्हणून इथं ओ टूचं इव्होल्युशन येणार. ओके, स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्युल येणार, फोटोलिसिस ऑफ वॉटर येणार. बट इन केस ऑफ बंडल शीत सेल और क्लोरोप्लास ऑफ द बंडल शीत और अग्रानल क्लोरोप्लास, ओनली प्रेजेंस ऑफ फोटोसिस्टम फर्स्ट. मग फोटोसिस्टम फर्स्ट आहे याचा अर्थ फक्त काय होणार, इथं सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन होणार. ओके, सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हियर, सायक्लिक ॲज वेल ॲज नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, हे असं दोन्ही पण इथं होतं. मग नो इव्होल्युशन ऑफ ओ टू, हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. पुन्हा मिसोफिल सेलमध्ये काय होतं, फर्स्ट कार्बॉक्झिलेशन होतं. मिसोफिल सेलमध्ये काय होतं, फर्स्ट कार्बॉक्झिलेशन. बंडलशीत सेलमध्ये काय होतं, सेकंड कार्बॉक्झिलेशन. सोपं आहे एकदम, फर्स्ट कार्बॉक्झिलेशन टेक्स प्लेस इन मिसोफिल सेल, सेकंड कार्बॉक्झिलेशन टेक्स प्लेस इन बंडल शीत सेल. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, एन्झाईम्स. मग मिसोफिल सेलमध्ये कार्बॉक्झिलेशनसाठी कोणतं एन्झाईम यूज होतं, फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बॉक्झिलेज, फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बॉक्झिलेज एन्झाईम हे यूज होणार इथं कशासाठी, फिक्सेशन ऑफ सी ओ टू. आणि या ठिकाणी कोणतं एन्झाईम यूज होणार, रुबिस्को. कोणतं एन्झाईम यूज होणार, रुबिस्को, रायबुलोज बिसफॉस्फेट कार्बॉक्झिलेज. म्हणजे काय येणार, रुबिस्को एन्झाईम प्रेझेन्स इन बंडल शीत सेल अँड पेप्टिडेज एन्झाइम और फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बॉक्झिलेज एन्झाईम प्रेझेंट इन मिसोफिल सेल. मीन्स अब्सेन्स ऑफ द रुबिस्को एन्झाईम इन मिसोफिल सेल इन सी फोर प्लांट, बट प्रेझेन्स ऑफ रुबिस्को एन्झाईम इन बंडल शीत सेल ऑफ द सी फोर प्लांट. बट इन केस ऑफ सी थ्री प्लांट, मिसोफिल सेल हॅविंग रुबिस्को एन्झाईम. इथं बंडल शीत सेलमध्ये रुबिस्को असेल आणि मिसोफिल सेलमध्ये कोणतं असणार, फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बॉक्झिलेज एन्झाईम असणार. ओके, हे लक्षात आलं. ओके, आणि अग्रानल क्लोरोप्लास हा कसा, साईजने कसा असणार, लार्ज साईज असते, लार्ज साईज. क्लोरोप्लासची साईज कशी असते, लार्ज और बिगर क्लोरोप्लास, आणि नंबर पण जास्त असतात या ठिकाणी. आणि इथं काय येणार, हे स्मॉल साईजचे क्लोरोप्लास असणार, कशामध्ये, मिसोफिल सेलमध्ये. ओके, दिस इज अबाउट द डिफरन्स बिटवीन मिसोफिल सेल अँड बंडल शीत सेल विच इज प्रेझेंट इन, कुठे असतात, सी फोर प्लांटमध्ये. आणि दोघंही कशामध्ये पार्टिसिपेट होणार, मेकॅनिझम ऑफ सी फोर सायकलमध्ये होणार. सो स्टुडंट, नेक्स्ट लेक्चर आपण काय स्टडी करूया, मेकॅनिझम ऑफ सी फोर पाथवे और सी फोर सायकल. ओके, थँक्यू.